धामणे तालुका खेड येथील कोमल कांताराम कोळेकर या अल्पवयीन मुलीच्या खुनाचा तपास जलद गतीने सुरू असून काही धागेदोरे पोलिसांच्या हाती आले आहेत. सायबर सेलच्या टीमसह विविध पोलिसांची पथकं याबाबत तपास करीत आहेत. लवकरच आरोपीला अटक केली जाईल असं आश्वासन पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेज हक यांनी कोमलच्या कुटुंबियांना व धामणे ग्रामस्थांना 6 डिसेंबर रोजी दिलं. गेल्या आठवड्यात धामणे तालुका खेड येथील 17.5 वर्षीय कोमल कांताराम कोळेकर या अल्पवयीन मुलीचा खून करण्यात आला होता. तिचा मृतदेह झाडीमध्ये त्यांच्या शेताजवळ विवस्त्र अवस्थेत सापडला होता. त्यानंतर पोलिसांची तपास यंत्रणा कोमलच्या आरोपींना अजून शोधत आहे. 6 डिसेंबर रोजी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेज हक, अप्पर पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह पोलीस अधीक्षक सुवेज हक यांनी कोमल कोळेकर हिच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. ह्या विभागाचे पोलीस अधीक्षक आणि पोलीस स्टेशनचे निरीक्षक हे आशावादी आहेत की येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये ह्या केसचे आरोपी पकडले जातील. आणि आमचा सगळ्यांचा आग्रह आहे, ग्रामस्थांचा आग्रह आहे, स्थानिक आमदारांचा आहे आणि माझासुद्धा आग्रह आहे की पोलिसांनी बाकीची कामं सोडून फक्त ह्याच घटनेवर लक्ष केंद्रित करून आरोपींना लवकरात लवकर पकडलं पाहिजे. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, उपअधीक्षक राम पठारे, चाकणचे पोलीस निरीक्षक मनोज यादव, जिल्हा प्रमुख राम गावडे उपस्थित होते. यावेळी पोलीस अधीक्षक सुवेज हक यांनी सांगितलं की कोमल कोळेकर या मुलीच्या खुनातील आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. 4 डिसेंबर रोजी त्याच मुलीच्या मृतदेह धामणे गावाचे परिसरात चाकण पोलीस स्टेशन हद्दीत मिळून आला. त्यानंतर जे आहे गुन्हा जे अगोदर 363 सेक्शन लावला होता त्यामध्ये 302 कलम ॲड करून त्याच्या पुढचा तपास जे आहे SDPO लेवलचे अधिकारी करत आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आम्हाला प्राप्त झालेला आहे आणि त्यामध्ये जे आहे डोक्यावर वार असल्याने मयत झाले ज्या प्राथमिकदृष्ट्या सांगण्यात आलेलं आहे. पण बरीच बाबी तपासाची असल्याने आता सांगता येत नाही. बरीच लोकांकडून विचारपूस करण्यात आलेली आणि ते पण सुरू आहे आणि त्या विचारपूसमधून जे काही बाबी समोर आली त्याचं व्हेरिफिकेशन सुरू आहे. वेगळे तपास यंत्रणा वेगळे तपास पथक लागलेले आहे आणि तपास प्रगतीवर आहे. सर, सोशल मीडियावरती कोपर्डी घटनेचा या घटनेला टच दिला जातो जेणेकरून बलात्कार झाला अशी अफवा सोशल मीडियावर सध्या आहे, त्याबद्दल काय सांगाल? आत्तापर्यंत मेडिकल रिपोर्ट्समध्ये अशा काही कन्क्लुसिव्ह सांगण्यात आलेलं नाही, परंतु केसचं महत्त्व पाहता डॉक्टर याने बरेच ॲनालिसिससाठी सॅम्पल्स काढून ठेवलेले आहे आणि त्याच्या लॅबमध्ये ॲनालिसिस जे आहे त्यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत आणि मला विश्वास आहे की लॅबमधून रिपोर्ट्स आम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि त्यानंतर पुढची कारवाई करण्यात येईल. खून करणाऱ्या आरोपीच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे चाकण पोलीस ठाण्यात दाखल केले आहेत. दरम्यान पोलीस अधीक्षक यांनी खुनाच्या घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करून पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. धामणे गावातील नागरिकांशी त्यावेळी त्यांनी संवाद साधला. खुनातील आरोपींना अटक करण्याची मागणी गावकरी करत आहेत. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गावात मोठा पोलीस फौजफाटा रात्रंदिवस ठेवण्यात आला आहे. यामुळे गावाला पोलीस छावणीचं स्वरूप आलं आहे.